विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राइम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम. मी आमदार बोलतोय. नमस्कार, मी गणेश मोडवे. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईमचा खास लोकप्रिय कार्यक्रम मी आमदार बोलतोय. आणि हा कार्यक्रम घेऊन आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामधील या गावामध्ये येऊन पोहोचले, ज्याचं नाव आहे नांदूर पठार. तर चला, नांदूर पठार गावामधील लोकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात आणि जाणून घेऊया त्यांच्या मनातील आमदार कसा आहे. माझे गायकवाड काय करता? हे वाजवणी कलाकार. कलाकार आहात? येस सर. कलाकार म्हणून इथल्या प्रतिनिधींनी कलाकारांसाठी काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत का? नथिंग एल्स. काहीच नाही केलं. मानधन पण नाही आणि काहीच नाही. माझे वडील पण आहे ना अगदी पांढरमुळे मांजरवाडीकर, हे तमाशा कलावंत होते. अगदी सुरेखा पुणेकर जी आहे ती माझ्या भावासंग काम केलेले. सत्यवन उमाजी गायकवाड त्यांचं नाव. शिवाजीराजांची भूमिका म्हणजे त्यांनी स्वतःहून स्टेज प्रोग्राम केलेला आहे. समूर राजांची पण भूमिका केलेली आहे. पण आज त्यांना मानधन मिळत नाही सर. मग हे आज त्यांचं हातावरचं पोट आहे. कलाकारांची ना अगदी व्यथा एकदम म्हणजे दुष्ट व्यथा आहे. या कलाकारांसाठी कोणच लढत नाही साहेब. कलाकारांच्या व्यथा समजून घेण्यात येस सर. सरकार अपयशी ठरलंय का? येस सर. हे लोक अपयशी आहेत. मग इथले लोकप्रतिनिधी कोण आहेत? आता इथले लोकप्रतिनिधी म्हणजे परतोलक्याचे आमदार विजयराव आवटी साहेब. आवटी साहेबांना 3 वेळाला आम्ही निवेदन दिलं होतं पण त्यांनी काय आम्हाला रिस्पॉन्स नाही दिला. मग मला एक सांगा, आता विधानसभा निवडणुका येत आहेत. आहे ना 40 दिवस. बरोबर. मग विधानसभा निवडणुकांमधील तुमच्या मनातला आमदार कसा असावा आणि कोण असावा? आता मी कोणाचं नाव नाही घेऊ शकत कारण कसं होतंय माहिती आहे, ते कोणाच्या विरुद्ध जायचं नाही आपल्याला. पण मला असं म्हणायचं आहे की साहेब तुम्हाला सांगू का, पक्ष कोणीच नसावा, अपक्ष असावा. इथे 2-4 नावं चांगली चर्चेत आहेत. मग त्यामध्ये विद्यमान आमदार विजय आवटी असतील. येस सर. निलेश लंके आहेत. येस सर. पाटील आहेत. येस सर. या तिघांमध्ये कोणाचं पारडं जड राहील? नाही बोलू शकत साहेब मी. बरं, निलेश लंके आणि विजय आवटी. निलेश माझा खास मित्र आहे, सोप्या अंग्याचा ना. हा, चांगला मित्र आहे तो. पण आवटी साहेबांनी 15 वर्ष चांगलं कार्यरत केलेलं आहे. आणि झावरे पाटील सुजित पण आपला फ्रेंड आहे, त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. पण त्याच्यानंतर लकी कोण ठरल ते नाही सांगू शकत. नागरिकांशी संवाद साधत असताना कलावंत मंडळी या ठिकाणी माझ्या समवेत आहेत. कलाक्षेत्रात काम करत असताना इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी कलाकारांसाठी काही गोष्टी चांगल्या करून ठेवल्या आहेत का? आतापर्यंत तर काहीच नाही, फक्त कैलेचा फायदा घेतलेला आहे. आपली काय अपेक्षा आहे? आपली काय अपेक्षा आहे, जे समजा का होईन कलाकाराला जे कला मनापासून करतात त्यांना काहीतरी त्यांचं मानधन चालू करावं ही अपेक्षा, बाकी काय. बरं, आता जी निवडणूक येणार आहे या निवडणुकीमध्ये तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारा उमेदवार वाटतो का कोणी? तसं सांगू शकत नाही, प्रत्येक फक्त निवडून यायापुरता जवळ येतो. आता ज्या निवडणुका येणार आहेत त्यामध्ये काही चर्चित चेहरे आहेत, यामध्ये विद्यमान आमदार विजय आवटी असतील, निलेश लंके आहेत, यामध्ये कोणाचं पारडं जड राहील? तसं पाहिलं तर ना विखे पाटलांनी आपल्यासाठी फक्त एवढंच केलं का, दवाखान्याच्या सुविधा चांगल्या केल्या. त्याच्याबद्दल त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी त्याची फेड करून देण्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीमागे जावंच लागणार आहे. विखे पाटीलच का? हा. म्हणजे काय केलं आहे त्यांनी? आता दवाखान्याच्या एवढ्या सुविधा केल्या बाबा. आपण समजा नळडो आळडो तर अर्ध्या रात्रीला गेल्याच्या नंतर कोणती तकलीफ नव्हतं, माणूस क्लिअर होत आहे तिथं. ह्या सुविधेवर खुश आहे आपण त्यांच्या पण. अक्षय विश्वनाथ बोला. कुठे असतं आपण? मुंबईला. मुंबईला असतं. आणि काय करता? CAG मध्ये कस्टम हाऊस क्लिअरिंग एजंट. मुंबईचा विकास आणि गावचा विकास याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. मुंबईसारख्या शहरीकरणासारखा विकास इथे होऊ शकतो का असं तुम्हाला वाटतं का?
सध्या तरी ते मुश्किल आहे, सध्याची कार्यपद्धती या लोकप्रतिनिधी बघता हे नामुमकिन आहे. 14 वर्ष तालुक्याचा एकच ठोस प्रतिनिधी होता. 14 वर्षामध्ये तुम्ही शेवटच्या वर्षामध्ये विकास कामे सुरुवात केली आहे, हे मुश्किल आहे की होईल म्हणून. असं विकास काम असं ठोस कोणी सांगू शकत नाही की कोण करेल, पुढचं भविष्य कोणी पाहिलंय, परिवर्तन होणार हे अटळ आहे. कोण आहे परिवर्तनाचा नवीन चेहरा? कोण आहे परिवर्तनात? आता जनतेने सगळी निवडणूक हातात घेतली, ते मी सांगायला नाही पाहिजे, जनता हे सगळं पाहते. नेता साहेब, नेते म्हणजे नेमके कोण? निलेश लंके. निलेश लंके? निलेश लंकेच का? जनसंबंधाचा आवाज आहे. जनसंबंधांचा आवाज. तुम्हाला वाटतं खात्री ते सगळी कामं मार्गी लावतील? 100% तर खात्री नाही देऊ शकत कोणतीच व्यक्ती. 75% दिले तरी खूप झालं. आपल्या समवेत या गावातील अनेक तरुणाई आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, तर त्यांना आपण विचारूया. तुमचं नाव? आदेश गोलब. तुम्ही काय करता? जॉब करतो. कुठे? पुण्याला. इथे तसा जॉब नाही आहे का? इथे नाही ना. मग इथे तसा जॉब निर्माण करणं हे लोकप्रतिनिधींचं काम होतं असं तुम्हाला वाटतं का? विशेष नाही ना. बरं, मग लोकप्रतिनिधी असे चांगले जॉब तरुणांना इथे देण्यामध्ये असमर्थ झालेले आहे असं तुम्हाला वाटतं का? सध्या जॉबचं चालू आहे, देतात ते, सध्या बघतो ते. लोकनेते निलेश लंके. विशेष नाही ना, लंके काम करतात म्हणजे आत्तापर्यंत भरपूर कामं झालेत, अजून होणार आहे. भरपूर कंपन्यांमध्ये जॉबला बोरं लावले, भरपूर ठिकाणी त्यांनी बरेच काम केलं. आगामी विधानसभा येत आहे अगदी महिन्याभराने, तर मग त्यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार आहेत. विद्यमान आमदार विजय आवटी आहेत, त्याचबरोबर जोरदार तयारीचे निलेश लंके आहेत, झावरे पाटील आहेत. तर ह्या तिघांमध्ये कोणाचं पारडं जड होईल असं तुम्हाला? विजयराव आवटींचं. का बरं? का राहील जड त्यांचं? एवढं आपलं आहे, पहिले होते 15 वर्ष आमदार, त्याच्यामुळे काय नाही सांगितलं. कोणते प्रश्न सुटलेत असं तुम्हाला वाटतं? रस्ते ज्याचे गाव काम केले आमच्या इथे. आणि सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न कोणता आहे आता इथे? कसला? समस्या कोणती आहे, मोठी समस्या कोणती इथे? इथे मोठी समस्या रस्त्याची आहे. रस्त्याची आहे. आणि अजून? अजून दुसरी पाण्याची आहे. पाण्याची आहे. पाण्याची, रस्त्याची आहे. द्यायला पाहिजे ना प्रत्येक असं ज्याची इच्छुक. लंके आहे. पुढचं काय सांगते? आज म्हणते पुढचं कोण? आज कोणी म्हणते होईल मग पुढचं कोण भविष्य? उद्या जागा भेटल्यावर प्रत्येक जण त्याच लेवल जातो ना. पुढची भेटलो माणूस थोडा पुढच्या लेवल गेलो. आज आहे ते बोलतो, आज आम्ही करू म्हणजे नंतर. कोण आहे? नाव काय? राजेंद्र गोलप. कुठे राहता? नांदूरपाडा. नांदूरपाडा. काय करता तुम्ही? कामाला आहे, जॉबला, मुंबईला. मुंबईला? जॉबला मुंबईला गेले तुम्ही, मग इथे तशा प्रतीचा जॉब नाही आहे का? हा हो, पाण्याची हे रस्ता नीट नाही. रस्ते नीट नाही, रस्त्यांची मुख्य समस्या आहे इथे. हा, नोकरी नाही पारनेर तालुक्यामध्ये. पारनेर तालुक्यातील जे लोकप्रतिनिधी आमदार आहेत त्यांनी मुलांना तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी प्रयत्न करायला हवा होता का? हो. मग तो केला का? नाही. निलेश लंके. हो, 100% नेते आमदार झाले, ज्या योजना आहेत सगळ्या भेटणार, रस्ता पण होणार, पाणी पण येणार, सगळं होणार. आणि 2019 नेतेच आमदार होणार. नेते म्हणजे? निलेश लंके साहेब. आपलं नाव? लोभू धोंडीबा चौधरी. कुठे राहतो आपण? इथे चौधरी वस्ती, नांदूर पठार. गावामध्ये काय काय समस्यांना सामोरं जावं लागतं? समस्या म्हणजे मूळ तसं पाण्याच्याच समस्या आहेत, ते उन्हाळ्यामध्ये जाणवतात. कारण पाणी पुरवठा आमची जी योजना आहे, त्या तलावाला, पाझर तलावाला जर पाणी असेल तर त्या विहिरीमध्ये पाणी असतं. पाझर तलावाला जर पाणी संपलं तर आम्हाला पाणी मिळत नाही, ही उन्हाळ्यात समस्या असते. इथे धरण बांधण्याचा कोणी प्रयत्न केला का? धरणं म्हणजे धरणं बांधण्यासारखी परिस्थिती नाही आहे, परंतु आमच्या एकंदरीत भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर पाझर तलाव शासनाने आमचे केलेले आहेत आणि जलसंधारणच्या माध्यमातून आमची बरीचशी कामं झालेली आहेत. पाणी अडवलेलं आहे ठिकठिकाणी, काही तरुण मंडळाच्या योगदानातून KTVR बांधलेत. आणि दुसरं म्हणजे मग हेच आता खरं म्हणजे आमचं पावसावरच जीवन अवलंबून आहे. तुमच्या मनातला आमदार कसा असावा?
तेच आपल्या समस्यांना वाचा फोडणारा आमदार असावा, बाकी काय. कोण आहे सध्या? सध्या 3 टर्म शिवसेनेचे विजयराव आवटी आहेत. कामावर खुश आहात का त्यांचे? हो, एकंदरीत खुश आहोत. येणाऱ्या विधानसभेमध्ये कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं? येणाऱ्या विधानसभेमध्ये अभ्यासू आमदार आम्हाला हवा आहे. मग विजय आवटींना काही पर्याय आहे का? त्यांच्या इतका आता अनुभवी प्रगल्भ माणूस पुन्हा तो विधानसभेत जावा अशी आमची इच्छा आहे, कारण सारा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे म्हणून. विजय आवटीच का? कारण एकदम दुर्गम भागात त्यांनी जी आमची कामं केली, रोड, रस्ते, सभागृह, गावांतर्गत रस्ते, शक्य होईल तेवढं पाण्याचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. परंतु आता हे निसर्गावर शेवटी अवलंबून असल्यामुळं ते काही करू शकत नाही. निलेश लंके का नको? आता निलेश लंकेंबाबतीत आम्हाला ते अजून अनुभव नाही आहे, कारण ते आमच्या गटामध्ये नाहीतच आहे. तसे त्यांचा गट सोपे गट आहे. मग त्यांची पत्नी राणीताई लंके जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या सोपा गटातून ते आहेत. मग त्यांच्या सोपा गटातले त्यांनी काय काम केले माहीत नाही, परंतु आमच्या इतरत्र काही त्यांचं तसं काम नाही. आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणत असताना आमच्या समवेत काही इथे महिला पण आहेत. मावशी नमस्कार. हा नमस्कार. आपलं नाव? फुलाबाई चौधरी. महिलांच्या काही समस्या इथे आहेत का सांगा तुमच्या? हा, असं हेच पाण्याचाच थोडा प्रॉब्लेम होतो महिलांना. कुठून आणावं लागतं पाणी? आम्हाला पाणी फार 1 किलोमीटरवर प्यायचं पाणी वगैरे आणावं लागतं. पाणी प्रश्न सोडवण्याचा विद्यमान आमदार? हा, आम्ही भरपूर प्रयत्न केला, त्यांनी पण आमच्यासाठी भरपूर सोय केली, पण आता पाऊसच नाही तर तिथं काय. 1 किलोमीटरवरून पाणी आणायचं म्हणल्यावर सोय कशी काय केली? नाही म्हणजे हा तसं आम्हाला गावचं पाणी येतं, पण आता त्या विहिरीतच पाणी नाही, तर त्यांनी भरपूर सोय केली, पण पाणीच नाही विहिरीत. तर बरं, आता येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये आमदारकीच्या कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतंय? आता विजय रावटेच व्हावा असं वाटतंय. निलेश लंके? ते पण काय नाही, त्यांचं अजून जास्त काही हे नाही आमच्या गावात, त्याच्यामुळं मग विजय आवटी पहिल्यापासून आहेत ना. मावशी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पण तेच वाटतंय विजय. निलेश लंकेंनी तर काही केलंय का? नाही, काही नाही केलं अजून काही. आम्ही मध्यंतरी ऐकले की त्यांनी हो आम्हाला तसं नेलेलं आहे, तेवढंच नेलेलंय, बाकी दुसरी कामं काही नाही. काय अपेक्षा आहेत तुमच्या येणाऱ्या आमदारांकडून? आता आता पाण्याची समस्या, दुसरं काय उन्हाळ्यात. नमस्कार. हा, काय नाव तुमचं? गिरजाबाई. गिरजाबाई, कुठे इथेच राहतात? हा हा, इथेच. आत्ता 2019 ला आमदारकीची निवडणूक आहे, तुमच्या मनातला आमदार कसा असावा आणि कोण असावा? चांगला असावं म्हणजे काय, कंच असं होता मला एकच सांगता येईल, कंच आहे आमदार. बरं, आता इथे पारनेर तालुक्यामध्ये 2-3 नाव आहेत. एक म्हणजे विद्यमान आमदार विजय आवटी, दुसरे निलेश लंके आणि तिसरे जावरे पाटील. या तिघांपैकी कोण आमदार व्हावं असं तुम्हाला वाटतं? आपली अपेक्षा आहे म्हणजे लंके साहेब व्हावं. लंके साहेब व्हावं? मला माझी अपेक्षा त्याच आहे. निलेश लंके. निलेश लंके. निलेश लंके. निलेश लंके. हा, आजी तुम्हाला? निलेश लंके. सगळ्यांच्या अपेक्षा त्याच आहे. निलेश लंके. आजी तुम्हाला मी आता जरा इकडे येतोय आणि इथे आमच्या छान आजीबाई उभे आहेत. आजीबाईंना विचारूया कोण वाटतं? मला निलेश लंकेच लागतोय. निलेश लंके. का बरं सगळ्यांनी सांगितलं निलेश लंके? निलेश लंकेच का? आम्हाला तेच आवडतोय. तेच आवडतं. त्यांनी काही कामं केलीत का? नाही केली, पण आवडतं आम्हाला. नाही केले तर आता इथून निवडून आल्यावर सगळं करणार आहे. आमच्या अपेक्षा अशा आहे निवडून आल्यावर सगळं काम करणार. ओके, म्हणजे निलेश लंकेंना संधी द्यावी असं इथल्या महिलांना वाटतंय. धन्यवाद. नाव सांगा तुमचं? कांताबाई. काय व्यवसाय? शेतीच ना? हा, शेतीच व्यवसाय. काय आहे आता शेतीमध्ये? शेतीत काय, आता वाटा नव्हता तो गेला, आता शिलिक्षाने वाल फरशी एवढंच आहे, बाकीच काय इकडे पिकत. पाऊस आला तर पराळाचा, पण आता तसं काय पराळाचे पाऊसच नाही. 2 वर्ष झाले त्याचा आम्हाला, 2 वर्ष झाले, पाणी नाही काही नाही. पाऊस आहे तर पाणी नाही काही. बरं आहे धरण, त्या काय तिकडे तळे तळच नाही. बरं, तर काही पाऊसच नाही. इथं धरण बनवायला पाहिजे होतं असं वाटतं का तुम्हाला? कुठं? इथं आता तिथं बनवले, पण आता तिथं भरायला पाऊसच नाही, तर कुठं भरायचं, कुठं धरण करावं तरी. मग केटा केल्या लोकांनी आता इथून तिथून. ओळखता का? गेलतं ना आम्हाला देवा नेलतं त्याने. निलेश. निलेश.
काम काय केलंय का समाजातलं काही काम केलंय का? ते नाही केलं अजून, अजून नाही आता गेल्या वर्षापासून तो परगटला नाही काम नाही अजून काय केलं. निवडून यावा का? यावा निवडून काय झालं आपल्याला चांगलं उलट बरं निवडून काय बदल होईल का? आता कस सांगा मोरला तर आम्हाला काय सांगते आतापर्यंत ते जे तुम्हाला यात्रेला वगैरे नेलं तुम्हाला काय अनुभव आला असेल ना त्या माणसाचा? आता जत्रेला यायला एवढा गय एसट्या सांगितल्या म्हणलं चांगलाच माणूस वाटत आहे निवडून यावंच वाटत ना माणसाला हा चांगला माणूस आहे तो. गावामध्ये शासकीय रुग्णालय आहे का हॉस्पिटल दवाखाना? दवाखाना आहे ते दोन डॉक्टर आपलं असं मामूली चांगले उपचार करतात तो सरकारी दवाखाना आहे सरकारी. सरकारीचे उपचार चांगले करतात का ते लोक असतात का त्या दवाखान्यात? येत्यात का नाही का आता कस समजाव तर नाही का येत्यात का एवढी काय ठाई बसून नाही एखादी महिला गर्भवती असेल तिला उपचार कुठं होतात तिचे? तिचं उपचार तिकडच लांब इथं काय उपचार आला ऐन वेळेत जर हे झालं तर इथं नाही उपचार मग गाडी करून न्यावं लागत. गाडी कशी म्हणजे कोणती गाडी ऍम्ब्युलन्स आहे का खाजगी गाड्या करून न्यावं लागत? खाजगी गाडी करून न्यावं लागत. म्हणजे ऍम्ब्युलन्सची सुविधा इथं नाही? नाही इथं काय सुई ऍम्ब्युलन्स नाही सुई इथं आमची भावना पण आता एकाच्या भावनेने काय होते हो है ना. निलेश लंके का नको? निलेश लंके नको असं नाही ह्यो पाहिलाच होता निलेश लंके का येईन तसं काय नाही. दोघात कोण व्हावं हाय का मग आता तेच आम्हाला नक्की नाही माहिती ना. तुमच्या अंदाजे कोण व्हावं दोघात तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं निलेश लंके आमदार व्हावे का विजय व्हावे? निलेश लंकेच व्हावं आता तोच नवीन आहे ना मुलगा वयाच्यात यांची दोन तीन हे झालेत ना तीन वेळा आमदार होते ना विजय आवटी मग आता निलेश लंकेची यायला पाहिजे. धन्यवाद. नाव सांगा. अमृता सागर शिरतर. काय वाटतं तुम्हाला 2019 विधानसभा निवडणुकीमधला तुमच्या मनातला आमदार कसा असावा आणि कोण असावा? आमच्या मनातला आमदार धडाडे कार्यकर्ता म्हणजे सगळ्यांच्या समस्या सोडवणारा असावा असं कोणीच असं नाही पाहिजे का त्याला प्रॉब्लेम आहेत असा. आतापर्यंतचे नेते कसे म्हणजे फक्त म्हणायला नेत्या काहींच्या समस्या तशा आहेतच म्हणजे आत्ताचे असे पाहिजेत का प्रॉब्लेम हे नकोच आहेत कसले म्हणजे सर्व्हिसचे म्हणा किंवा काही बेकार हिंडतात आणि दारूची मेन समस्या हे मेन. बरं मग आता कोण आमदार होतील असं तुम्हाला वाटतं? निलेश लंके. निलेश लंके का बरं का होतील ते? कारण तेच तरुण आणि तडपदार वाटतात. हो विजय आवटी नाही होणार का ते नाही सांगू शकत आता मी. निलेश लंकेंनी इथं असं काय केलंय जे तुम्हाला असं वाटतं का तेच आमदार व्हावेत किंवा तेच होतील? त्यांनी आम्हाला फिरायला नेलं म्हणजे देवाला आणि ते पाण्याच्या समस्या कॅनल तयार करणार आहेत पारनेर तालुक्यात. निलेश लंके आमदार व्हावा असं वाटतं का तुम्हाला? मस्त वाटत पण आता नाही का आपल्या एकट्याच्या थोडंच याचे आहे सारेंचे आहे ना. माझं नाव दत्तात्रय गंगाराम देशपांडे. गावामध्ये काय काय सुविधा झाल्यात आणि काय होणं गरजेचं आहे? गावामध्ये बहुतांश कामं झालेली आहेत नाही असं नाही परंतु अजून भरपूर कामं आहेत गावामध्ये अशी शिल्लक की ती जी फार गरजेची आहेत अशी भरपूर कामं आहेत. कोणती कोणती कामं व्हायला पाहिजे? आत्ता तसं बघायला गेलं तर आमच्याकडे हा मेन रस्ता जर सोडला तर वाडी वस्तीवरती जे काही रस्ते आहेत किंवा इतर महत्वाकांक्षी काय समजा पाण्याच्या पिण्याची पाण्याची ही सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे ती काय अजून त्या पद्धतीत गावामध्ये बरोबर झालेली नाही. 2019 आता विधानसभेचं भूगोल वाजत आहे तर त्यामध्ये तुमच्या मनातला आमदार कसा असावा आणि कोण असावा? 2019 आमदार कोण असावा आणि कसा असावा? जो तळागाळातील माणसांना विश्वासात घेतो किंवा जनमानसामध्ये जो मिसळून राहतो जनमानसाची नस ओळखतो असा तालुक्याचा जोही असेल तो आमदार असावा. कोण वाटतं? सध्या तरी त्या पद्धतीत बघितलं तर निलेश लंके वाटतं. निलेश लंकेच का? असं नाही म्हणजे तळागाळातील सर्वांचे ज्या समस्या आहेत ज्या समस्या सध्या जो माणूस जाणून घेऊ शकतो आणि दुसरा जाणून घेऊ शकत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा हा भाग आहे ते निलेश लंकेच्या रूपामध्ये जाणून घेऊन ते कामं करण्याच्या हिशोबामध्ये आहे त्या हिशोबाने तो असतो. नमस्कार मी तुषार लांडगे बोलतोय. मी TY ला आता कॉमर्सने शिक्षण घेतोय. मला पुढं माझ्या डोक्यात धंदा करणार बिझनेस करण्याचं हे बिझनेस मॅन होण्याचं माझं स्वप्न आहे. मी माझं पहिल्यांदा बिझनेस असा छोटा मोठा बिझनेस मी चालू करणार आहे तो म्हणजे मी आपलं एडिटिंगचं मला जास्त प्रकारात छंद आहे माझा एडिटिंग करणे
मी एडिटिंगचा कोर्स करून मी आपलं लग्न पत्रिका वगैरे डिझायनिंगचा कोर्स सर्व शिकणार आहे आणि त्यातूनच माझं पुढे करिअर घडवणार आहे. तरुणाई आपल्यासोबत आहे या ठिकाणी. मला एक सांगा, 2019 आत्ता विधानसभेच्या निवडणुका होणार आहे, तर त्या निवडणुकांमधला तुमच्या मनातला आमदार कसा आणि कोण असावा? माझ्या मनातला आमदार आहे ना, तर युवा पिढीतलाच असला पाहिजे, कारण विजय रावटी साहेब हे 3 वेळा झालेले याच्या अगोदर, त्यामुळे आता नवीन कोणाला तरी संधी मिळालीच पाहिजे ना, त्याबद्दल माझं असं ओपिनियन मत आहे, माय पर्सनली ओपिनियन, निलेश लंके व्हायला पाहिजे. निलेश लंकेच का? निलेश लंके कारण तरुण पिढीतला युवक आहे ना. सांगा, 2019 आता विधानसभा निवडणूक येते, त्या विधानसभा निवडणुकांमधला आमदार तुमच्या मनातला आमदार कसा आणि कोण असावा? विजय आवटी. विजय आवटी असा? विजय आवटी. त्यांनी केलेली कामं काही? हा, कामं काम भरपूर आहे. आता डांबरीकरण चालू आहे आमच्या इकडं. आमचं हे सभामंडप बी दिलेलं आहे, पण आम्ही घेतलं नाही, ती चूक आमची झाली, त्याबद्दल काही आम्ही काही बोलत नाही. हा हा, नाही आहे ना, मग आपल्याला कोणता बोलतो? हे तुमच्या मनातला आमदार हे विजय आवटे असा? विजय आवटे. काय नाव तुमचं? नवनाथ पंढरनाथ घोलप. नवनाथ पंढरनाथ घोलप. काय करता तुम्ही? शेती. शेती करता. शेतीमध्ये समाधानी आहात का? हो हो. शेतीला बाजारभाव काय आहेत सध्या? बाजारभावच नाही. मग बाजारभाव नाही, मग समाधानी कसं? आता मानायचं काय चालू? आपण स्वतः मानून कसं चालेल? नाही ना, जे आता सरकारी बाजारभाव शेतीसाठी आहेत. नाही ना, ते नाही समाधानी. नाही नाही, ते बाजारभावात नाही. मग याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? सरकार. सरकार. मग सरकारच्या इथं कोण प्रतिनिधी आहेत आता? आमदार आहेत का खासदार आहेत का झेडपी आहेत? आमदार आहेत. कोण आहे? खासदार आहेत. आमदार आपले विजय आवटे. मग त्यांचं काम आहे का हे त्याच्यामध्ये लक्ष घालणं, शेती? आहे ना, आहे ना. मग ते देतात का, तसं लक्ष घालतात का? नाही घालत. एवढं नाही घालत. बरं, आत्ता ज्या निवडणुका येणार आहेत 2019 विधानसभेच्या आमदारकीच्या निवडणुका येणार आहेत, त्याच्यात तुमच्या मनातला आमदार कसा असावा आणि कोण असावा? हा, जनतेला सांभाळणारा असावा बाबा. आता लंकेचं पार्ट जास्त जड राहील. जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे ना, लंके जनतेची सेवा करणारा माणूस. कामं केली काही ना, आता पुढे करीनच ना. परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतंय? हो. तुमचं नाव सांगा. निवृत्ती सावकार गोलक. तुम्ही काय करता? शेती. शेतीत समाधानी आहात का? शेतीत का समाधान आहे का? आता काय बाजारभाव आहेत? परवडणारे बाजारभाव आहेत का? नाही ना. याला जबाबदार कोण? जबाबदार आता कोण? आता हे सरकार जबाबदारी आहे, आता आपण काय जबाबदारी आहे? शेतीला बाजारभाव नाही. हो, अपेक्षा आहे. परवडणारी शेती नाही. तुम्हाला जे इथे सरकारी जे प्रतिनिधी आहेत, मग आमदार असतील, झेडपी असतील किंवा खासदार असतील, हे इथे अपयशी ठरलेत असं तुम्हाला वाटतं? हो, आहेतच ना. अपयशी आहेतच ना म्हणायचं. बाजारभाव नाही, शेतकऱ्याचं मन समाधान नाही म्हणलं, अपयशी आहेतच ना ते. तुम्हाला वाटतं का परिवर्तन व्हावं म्हणून? परिवर्तन परिवर्तन व्हावं हे कोणाला वाटणारच ना. परिवर्तन तर व्हायलाच पाहिजे ना. मग परिवर्तनासाठी तुमच्याकडे भक्कम आणि ठोस असा दमदार चेहरा आहे का? विजय आवटी यांच्या विरोधात असा दुसरा कोणी माणूस आहे का? नेते लंके साहेब ते तुम्हाला पूर्ण न्याय देतील असं वाटतं का? आहे, गोरगरिबांच्या पाठीमागे सहाय्य करणारा माणूस आहे बोलतो. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.